आणि प्रथम त्याने शत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर काने स्पोर्ट्स नाईकपाडा ए या संघाला त्यांनी बॅटिंग करण्यासाठी प्राचारण केलं आहे. आपण पाहतो बी हा संघ इथे पराभव झालेला आहे आणि हा ए संघ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये इन ॲक्शन. भुऱ्या गांगोडा आणि रुपेश पवार अशी ही सलामीची जोडी. स्ट्राईकवरती पाहतो आपण भुऱ्या गांगोडा, तर नॉन स्ट्राईक एंडवरती रुपेश पवार. पहिले षटक हाताळण्यासाठी मेघनाथ जाधव. पहिलाच बॉल फुल टॉस आणि आपण पाहतोय हा फुल टॉस बॉल सरळ सीमारेषेच्या बाहेर पाठवलेला आहे. फुल टोल मी तर म्हणेन वसूल केलेला आहे भुऱ्या याने. पहिल्याच बॉल वरती सौकाराने आपला अकाउंट खोललेला आहे. चार धावा. कचरा पेटीत टाकायला मी नाही एक बाटली रम और प्रेम केलं कशाला मावर जर नव्हता तुला गांडी थँक्यू. पहिला चेंडू फुल टॉस आपण पाहतोय याचा पुरापूर फायदा उचलला भुऱ्या याने. आणखीन एक चांगला चेंडू मात्र चांगल्या प्रकारे फटका खेळून काढलेला आहे. वन बॉम्ब चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. चार धावांकरता चौकार. पहिल्या दोन चेंडूवरती दोन चौकार इथे ठोकलेले आहेत. कुठलाही शतरक्षक नव्हता त्या क्षेत्रामध्ये. अख्खू टप्प्याचा चेंडू त्याचा पुरेपूर फायदा उचलला. फुल टॉस चेंडू या वेळेस पंचानी नो बॉल घोषित केलेला आहे आणि पाहतोय आपण शतरक्षकाचं नजर हटी दुर्घटना घटी. पाहूया ही दुर्घटना किती मोठी आहे. तर पाच धावा देऊन गेलेल्या आहे या स्पर्धेतील चौकारांची दुसरी हॅट्रिक. या चेंडू वरती आपण पाहतोय सूर्य नारायण देव कानाई स्पोर्ट्स नाईकपाडा ए आणि भुऱ्या गांगोडा याच्या साथीला धावून आलेला आहे. त्या शत्रक्षेच्या बाजूने पाहतोय सूर्य किरण पाहतोय सूर्याची किरण त्या डोळ्यावरती आली. त्याला चेंडू फील्ड करता आला नाही आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघून गेला. अवलेस पाहते पण सरळ बॅटने हा चेंडू खेळून काढला गेलाय. फुलटॉस चेंडू होता वेग जास्त होता तेच कारण भुऱ्याला हा चेंडू चांगल्या प्रकारे खेळून काढता आला नव्हता. मात्र एक सिंगल धाव या चेंडूवरती नोंदवली गेली. या सिंगल धावेने धाव फलक जाऊन पोचला गेलाय तो म्हणजे 14 या धावसंख्येवरती. मागच्या मॅचमध्ये आपण बघितलं की प्रवीण याने चौकाराची हॅट्रिक साधली होती. वेळेस खोट्यापाचे चेंडू शॉटबॉल करण्याचा प्रयत्न चांगल्या प्रकारे कनेक्शन झालेला नाही आहे. जय आहे त्या क्षेत्रामध्ये. जय चेंडूला उचलेल फेकेल तोपर्यंत एक सिंगल धाव. पुन्हा एकदा भुऱ्या आपण पाहतोय स्ट्राईक वरती आलेला आहे. एक चांगले क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये इथे आपण पाहायला मिळतंय. चौकार आल्यानंतर सिंगल वरती जास्तीत जास्त भर दिला जातो. स्ट्राईक रोटेट केले जात आहे. एक चांगलं क्रिकेट. आणखी हे का पाहतोय अकोट्या पद्धत चेंडू चेंडू होता षडमूल करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा जय आपण पाहतोय मेडवेक क्षेत्रापर्यंत पोहोचला गेला. चेंडूला फील्ड केलं गेलं तोपर्यंत एक सिंगल धाव ही पूर्ण केली गेली. आपण पाहतो जो पॉवर प्लेचा जे पॉवर प्लेचं बंधन आहे त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न करतोय भुऱ्या. कारण आपण पाहतो ज्या प्रकारे त्याने स्ट्रोक खेळलेले आहेत मोठ्या फटक्यांसाठी तो गेलेला आहे. मात्र तीन वेळा तो सफल ठरला. बरेच पाहतो आपण बॅटचा टोप टॉपिश घेतलेला आहे. मात्र पुन्हा एकदा त्या शतरक्षकाने चुकी केलेली आहे. पुन्हा एकदा चुकी आणि पुन्हा एकदा एक चूक जास्त धावा देऊन जातोय कानाई स्पोर्ट्स नाईकपाडा ए या संघाला. तीन धावा आपण पाहतोय इथे पलून पूर्ण केल्या गेल्यात.
आणि या तीन धावेनिशी धावफलक जाऊन पोहोचलेला आहे तो म्हणजे 19 धावसंख्येवरती 19 धावा धावफलकावरती लागले जात आहेत. आपण हा पाचवा सामना पाहतोय, कानाई स्पोर्ट्स नाईकपाडा ए आणि जीवदानी स्पोर्ट्स नागले. त्यानंतर सातवा मॅच एमबी स्पोर्ट्स मस्किनपाडा आणि आई मरुदेवी राजावळी आणि आणखीन एक संघ आहे आई मरुदेवी राजावली बी. जे आजच्या दिवसामध्ये आपण बघितलं तर कानाई स्पोर्ट्स नाईकपाडा ए बी आपण बघितला, तर त्यानंतर आई मरुदेवी राजावली ए बी असे दोन संघ देखील आपण इथे पाहणार आहोत. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये कानाई स्पोर्ट्स नाईकपाडा ए या संघाने चांगली सुरुवात केलेली आहे. पहिल्या षटकामध्ये 19 धावा या धाव फलकावरती त्यांनी लावलेल्या आहेत. नाबाद जिंदाबाद 19 धावा. ब्लाइंड स्ट्रोक आपण पाहतोय, चेंडूवरती कुठल्या प्रकारे नजर नव्हती, पूर्णपणे डोळे मिटले गेले होते. मी तर म्हणेन हा शॉट खेळण्यासाठी गेलो फलंदाज त्यावेळेस. डॉट बॉल रोहित आतकरी आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती. अवलेस चेंडूला हुक केलेला आहे. आपण पाहतोय काय घडलंय, काय बिघडलेलं आहे. अगदी सीमारेषा अगदी जवळ हा चेंडू फील्ड केला गेला. पंचकी धावा असतील, दोन धावा. यस थँक्यू. खूप चांगल्या प्रकारे हा चेंडू त्याने इथे गॅदर केला, झेल सुटला, मात्र आपल्या संघासाठी धावा इथे रोखलेल्या आहेत. छेडछाड करण्याचा प्रयत्न, फाईट बॉल. आपण बघितलं की हा चेंडू ऑफस्टंपच्या खूपच बाहेर हाताला गेलाय, तिकडे जाऊन खेळण्याचा प्रयत्न झाला होता भुऱ्या गांगोड्याचा, मात्र बॅट अँड बॉल संपर्क नाहीये. चेंडू येतोय वाईड. बघा इथे फलंदाज हिट विकेट झालेला आहे, पूर्णपणे बॅकफूट वरती गेला होता. बॅकफूट वर जाऊन चेंडूला हुक करण्याचा प्रयत्न, मात्र जी बॅट आहे ती कुठेतरी यष्टांना लागलेली आहे आणि भुऱ्या याला इथे मात्र माघारी परतावं लागतंय. फलंदाज बाद. रोहित आतकरे पण पाहतोय, चांगला गोलंदाज आहे, चांगली बॉलिंग तो करतोय. पाहतोय की आणखीन एक डॉट बॉल पाहतोय रोहित ज्या प्रकारे बॉलिंग करतोय. उंच पुरासा गोलंदाज आहे आणि उंचीचा फायदा होतोय त्याच्या संघाला. अवलेस आपण पाहतोय की झेल घेण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र झेल थोडासा अपुरा पडलेला आहे. तोपर्यंत दोन धावा नक्कीच पलून पूर्ण केल्या जात आहेत. या षटकातील चेंडू आपण जर बघितले तर 5 चेंडू टाकून झालेले आहेत. धावफलक धावा लागल्या गेल्या त्या म्हणजे 24 या षटकामध्ये. चांगला कमबॅक मैदानाच्या आतमध्ये. वादळ थोडंसं वादळ घोंगावलं जात आहे, मात्र बॅट्समनला पूर्णपणे शांत ठेवलेला आहे या षटकामध्ये. आणखीन एक चांगला चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता झालेली आहे. षटकाची समाप्ती झालेली आहे. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा लागल्या जात आहेत, त्या म्हणजे 24 धावा. या षटकामध्ये फक्त 5 धावा खर्च केलेल्या आहेत. चला एक छोटासा ड्रिंक्स ब्रेक घेऊया, देऊया डीजेला संधी, ऐकू एक सुमधुर संगीत.
डीजे किरण एन जी 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 थक थक मनात झाले सुरु सांग सांग तो झकटी किती सुरु पूर्ण झालेला आहे. दोन षटकामध्ये पाहतो आपण 12 सरासरीने धाव फलक धावा लागल्या गेल्या 24. पहिल्या ओव्हरमध्ये 29 धावा आल्या होत्या आणि या दुसऱ्या षटकामध्ये पाहतो आपण 5 धावा 24 धावा धाव फलकावरती. बोलेस सरळ बॅटने स्ट्रेट इथे फटका केला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे लवेश. त्या क्षेत्रामध्ये थोडासा फंबल झाला होता, त्याचा फायदा उचलला गेला आणि 2 धावा कंप्लीट केल्या. 2 धावे आणि 10 फलक पाहतोय आपण. 26 धावा 26 रन ऑन द बोर्ड लागले जात आहेत. फुलटॉच चेंडू आणि या फुलटॉच चेंडूचा पाहतोय आपण पुरेपूर फायदा उचललेला आहे, भरपूर फायदा उचललेला आहे. चेंडूला सरळ पाठवून दिलं लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 करता. रुपेश याच्या बॅट मधून निघालेला हा षटकार. षटकार आलेला आहे, त्यानंतर थोडस दडपण देखील जाणवलंय या बॉलर वरती. आपल्या रनअप मध्ये थोडासा बिघाड. पाहतोय पायची चपेल यास उचलून धरलेली आहे आणि पंचांचं बोर्ड देखील आपण हवेमध्ये पाहतोय. फलंदाज बाद पहिली दुसरी विकेट इथे मिळवलेली आहे. साईडला पाहतोय हा चेंडू खेळून काढलेला आहे. एक धाव कंप्लीट, दुसऱ्याचा प्रयत्न. चेंडूला जर गॅदर केला असतं तर नक्कीच रनआउटच्या स्वरूपात एक विकेट मिळू शकली असती. पाहूया पंच तिकडे काहीतरी इशारा करतायत. मला वाटते वन शॉटचा इथे इशारा येतोय पंचांकडनं. आपण या सीझन मध्ये पाहतोय की मातीची खेळपट्टी आपण पाहतोय. सध्या तरी मातीची खेळपट्टी जास्त आपल्याला पाहायला मिळत नाहीये, मात्र या सीझन मध्ये ही पहिली स्पर्धा आपण पाहतोय आणि या पहिल्या स्पर्धेमध्ये मातीची खेळपट्टी अनुभवायला मिळते खेळाडूंना. ऑफ साईडला पाहतोय चांगला स्ट्रोक इथे खेळलेला आहे रुपेश याने. फक्त एक सिंगलच धाव मिळेल, जास्त काय मिळणार नाहीये.
या सिंगल धावने धाव फलक जाऊन पोहोचला गेलाय 34 धावसंख्येवरती 34 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या गेल्या आहेत. 34 धावा आणखीन 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पाहूया या 6 चेंडूमध्ये कुठपर्यंत मजल मारतोय कानाई स्पोर्ट्स. नाईक पडा ए हा संघ. पहिल्या ओव्हरमध्ये आपण जर बघितल्या तर 19 धावा आल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 5 धावा आणि या तिसऱ्या ओव्हरमध्ये 10 धावा आलेल्या आहेत. पाहूया शेवटचं आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाज लवेश येतोय. लवेश भोईर. पाहूया लवेश भोईर कशा प्रकारे बॉलिंग बॉलिंग करतोय आपल्या संघासाठी. कुठेतरी कमीत कमी धावांवरती रोखण्याचा प्रयत्न असेल नागल्या संघाचा. रुपेश आणि हा चेंडू उडवलेला आहे. दोन शतरक्षकेत आहेत, चांगले शतरक्षण झेल झालेला नाही आहे, मात्र आपल्या संघासाठी काही धावा इथे रोखलेल्या आहेत. खूप सुंदर शतरक्षण आपण बघितलं की वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न पाहतोय. जे फ्लॅग्स आहेत, झेंडे पाहतोय आपण, दर्शवतात की वाऱ्याचा वेग कुठल्या बाजूने आहे, त्या दिशेने नक्कीच फटका खेळण्याचा प्रयत्न. रुपेश याचा फसला गेला, मात्र दोन धावा आपल्या संघासाठी त्यांनी मिळवले आहेत. स्ट्रेट अपमध्ये हा फटका खेळला गेलाय. शतरक्षक आहे, चांगले शतरक्षण, खूप चांगलं शतरक्षण आतापर्यंत इथे पाहायला मिळालंय. पहिल्या षटक आपण जर बघितलं तर यशरक्षकाच्या मागे थोडंसं खराब शतरक्षण झालं होतं, ज्या चुका झाल्या होत्या त्या चुका सुधारल्यात आणि त्यानंतर मात्र खूप चांगलं शतरक्षण आई जुताणी नागले या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळालेलं आहे. आणखीन एक चांगला स्ट्रोक शतरक्षक डीप मध्ये. एक धाव कंप्लीट केली जाईल दुसऱ्या वेळेचा प्रयत्न. दुसरी धाव देखील सुखरूप रित्या इथे पूर्ण केली जात आहे. खूप चांगली रन बिटवीन द विकेट्स इथे आपल्याला पाहायला मिळते या दोन्ही फलंदाजांमध्ये. जोरकस मारण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉल काही संपर्क नाहीये. चेंडूवरती नजर ठेवणं फार गरजेचं आहे. चेंडूवरती कुठल्या प्रकारे नजर नव्हती आणि त्याचा फायदा झालेला आहे नागल्या संघाला. लवेश याचा एक अचूक चेंडू डॉट बॉल आपण पाहतोय. धावसंख्या आपण जर बघितली तर 39 धावा 39 रन्स ऑन दी बोर्ड लागले गेले आहेत. शेवटचे दोन चेंडूचा खेळ अद्याप बाकी आहे या षटकामध्ये. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा बॅट अँड बॉल संपर्क नाही आहे. आणखीन एक चेंडू डॉटच्या स्वरूपात इथे हाताला गेलाय. खूप चांगली बॉलिंग इथे आपल्याला पाहायला मिळतंय. मागचे षटक थोडंसं मागणं ठरलं, त्यानंतर आपण पहिले षटक देखील बघितलं की थोडंसं मागणं ठरलं होतं, त्यानंतर मात्र रोहित यांनी कमबॅक केला आणि आता मात्र लवेश देखील इथे कमबॅक करतोय. शेवटचा चेंडू एक बाकी आहे. 5 चेंडूमध्ये आतापर्यंत 5 धावा खर्च केलेल्या आहेत गोलंदाज लवेश भोईर याने. त्यावेळेस पाहतोय आपण मिटॉर मध्ये चेंडू खेळून काढला गेलाय. रोहित आतकरी आपण पाहतोय, चांगले शतरक्षण, धावची संधी, फलंदाज बाद, रनआउटच्या स्वरूपात आणखीन एक विकेट इथे मिळालेली आहे. शेवटच्या बॉलवर त्याला एक रन, या एका रनने धाव फलक पाहतोय आपण. 40 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. 40 धावा, 41 धावांचं टार्गेट इथे सेट केलेलं आहे. 24 बॉल आणि 40 धावा इथे विजयासाठी पूर्ण करायचे आहेत. आयोजकांना विनंती आहे की आपण मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जायचं आहे. यष्टांवरती तिथं पाणी हवंय आणि पंचांना देखील. शिवबाच होणार
थँक्यू थँक्यू विजय. चला लगेच शत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आणि सलामीची जोडी देखील लगेच पाठवून द्यायची आहे. 40 धावा 10 फलकावरती लागल्यात. आपण बघितलं की पहिल्या डावामध्ये 40 धावा 4 षटकामध्ये 10 फलकावरती लावलेल्या आहेत. 41 धावांचं टार्गेट इथे सेट केलेलं आहे. आपण पाहतोय की या मैदानावरती 65 धावांचं टार्गेट चेस केलं होतं कानाई स्पोर्ट्स नाईकपाडा बी या संघानं. आपण पाहतोय की कानाई स्पोर्ट्स नाईकपाडा ए या संघानं प्रथम फलंदाजी करत असताना 40 धावा 10 फलकावरती लावलेल्या आहेत. 41 धावांचं टार्गेट इथे ठेवलेले नागले या संघासमोर. या 41 धावा कशा प्रकारे पूर्ण केल्या जातील याचं धावतं समालोचन पोहोचवण्यासाठी पुन्हा एकदा आपल्यासमोर जॉईन होत आहेत आमचे साथी समालोचक गुरुणाजी तांडेल. तोपर्यंत जाऊया डीजे कडे, ऐकूया एक सुमधुर संगीत. कम ऑन डीजे. शिवरती चर्चा बोलिंग झाली. चंद्र भाऊया पार्टी लांबून पारावरती आली. तपणी मात्र रचली क्वार्टर पावड्या लांबून बसला स्ट्राटर. सर्व तुमच्या मेहू आपल्या डिस्कोडांसिंग खाजेला. तरबी वाहल्या बोलाव माझ्या डीजेला डीजेला. तरबी वाहल्या बोलाव माझ्या डीजेला डीजेला. तरबी वाहल्या बोलाव माझ्या डीजेला डीजेला. तरबी वाहल्या बोलाव माझ्या डीजेला. एकीस दुपारच्या सत्रामध्ये आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन तर्फ आणि आयोजकांकडून हार्दिक स्वागत. ते 41 धावांचं लक्ष घेऊन उतरलेली सलामीची जोडी मैदानामध्ये. स्ट्राईकला बघतो आपण रोहन रोहिन आणि नॉन स्ट्राईकला बघतो आपण लवेश. पंचांकडून इशारा येतो सामन्याला सुरुवात होते. गोलंदाजी मार्कवर बघतो आपण भुरे याला बघतोय त्याने फलंदाजी करताना चौकाराची हॅट्रिक साजरी केली होती. पहिल्या षटकामधला पहिला चेंडू अप्रतिम डिलिव्हरी होती. चेंडू पडल्यानंतर सरळ एष्टी रक्षकाच्या हातामध्ये जातोय. निर्धार चेंडूची समाप्ती चांगली सुरुवात मानावी लागेल. 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 41 धावांचं लक्ष. एक जबरदस्त आयोजन बघतो आपण आई जीवदानी 11 बोल्ड संघाकडून. नवीन सीझनची पहिली टूर्नामेंट बघतो आणि पहिला टूर्नामेंट मधला पहिला दिवस. भुऱ्या गोलंदाजी मार्कवर राईट ओव्हर द विकेटचा मारा करेल. फुल टॉस चेंडू होता पण तो एक्स्ट्री रक्षक तिथे बीट झालेले आहेत. पंचांकडून इशारा येतोय. 1+1 अशा 2 धावा येत आहेत व्हाईट आणि बाईज. या 2 धावेने संघाचं खातं खोललं जाते. धाव संख्या बघतोय धावा झालेल्या आहेत त्या 2 धावा बिनबाद 2 अशी धाव संख्या आहे 41 धावांचा पाठलाग करताना. भुऱ्या गोलंदाजी मार्कवर चांगली गोलंदाजी केलेली होती आपल्या संघासाठी. थोडी चांगली गोलंदाजी करावी लागेल. फलंदाजी चांगली केली होती. यापुढचा चेंडू धावची च्या रूपाने एक चोट्टी धाव घेतलेली आहे. एका धावेने संघाच्या धाव संख्येत भर पडते. बॅट मधून आलेली ही धाव आहे. लवेशाचं खातं खोललं गेलंय. संघाची धाव संख्या बघतो आपण 3 धावा. भुऱ्या गोलंदाजी मार्कवर यापुढचा चेंडू अचूक टप्प्याचा चेंडू. पंचांचं बोट हवेत उठतंय अशा प्रकारे पहिला आदरा बसतोय. बॅटचा कडा घेऊन चेंडू जातो एष्टी रक्षकाच्या हातामध्ये आणि रोहित सारखा एक फलंदाज बाद होतोय. धाव संख्या 3 असताना पहिला आदरा बसतोय. धाव संख्या 3 असताना पहिला हादरा बसतोय. जीवदानी स्फोट नागले संघाला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय मिस्टर जय.
चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल, चांगला कमबॅक बघायला मिळतो भुरियाच्याकडून. फलंदाजी करताना बघायला गेलो तर चौकाराची हॅट्रिक साजरी केलेली होती या फलंदाजाने. आता मात्र गोलंदाजच्या टायमाला चांगली गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी भुरिया गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू अचूक टप्प्याचा चेंडू क्षेत्ररक्षक होता मिडॉनच्या दिशेला, परंतु मिड क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरून दोन क्षेत्ररक्षकाला चकवून चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातो. चार धावांचा दॅट्स अ गुड शॉट चौकार. गोलंदाज थोडासा हताश आहे, उदास आहे, नाराज आहे, कारण जिथे एक धाव होती तिथे चार धावा दिलेल्या आहेत आणि या तीन धावा बघायला गेला तर बोनसच्या रूपाने दिल्या आहेत. या तीन धावा किती मागण्या पडतात ते येणारा काल सांगून जाईल. धावसंख्येत भर पडते, धावसंख्या आता मात्र बघायला गेली तर सात धावा झालेल्या आहेत. नक्कीच मिडॉनच्या दिशेला क्षेत्ररक्षक होता, त्याच्या डोक्यावरून चेंडू गेला, परंतु त्याच्यानंतर बघायला गेलो लॉगांच्या दिशेला क्षेत्ररक्षक होता, त्याला सुद्धा चकून चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातो. जिथे एक धाव होती तिथे चार धावा येतात, या चार धावाने संघाची धावसंख्येत भर पडते. धावसंख्या बघतो आपण सात धावा, एक बाद सात अशी धावसंख्या आहे 41 धावांचा पाठलाग करताना. तर जय याच्या बॅटमधून निघालेला हा चौकार 41 धावांचा पाठलाग करताना पुऱ्या गोलंदाजी मार्कवर राईट ओव्हर द विकेटचा मारा करेल जय याच्यासाठी. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा अचूक टप्प्याचा चेंडू, चेंडू पडल्यानंतर एसटी रक्षकाच्या हातामध्ये जातोय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होते. चांगली गोलंदाजी ज्यावेळी गोलंदाज करतोय तेवढं त्याला अपेक्षित असते की क्षेत्ररक्षकाने सुद्धा त्याला साथ द्यायला हवी, परंतु या मागच्या चेंडूवर आपण बघितलं की क्षेत्ररक्षकाला दोन दोन क्षेत्ररक्षकाच्या हातामधून चेंडू निष्ठून सीमारेषे बाहेर गेला होता. पुऱ्या गोलंदाजी मार्कवर राईट ओव्हर द विकेटचा मारा करेल. या पुढचा चेंडू फुल टॉस चेंडू, पंचांकडे इशारा येतोय नो बॉलचा. एक अवांतर धाव येते, एका धावेने संघाची धाव संख्येत भर पडते. धाव संख्या आता मात्र बघतो आपण आठ धावा आणि याच्यानंतर काय बघायला मिळेल तर नक्कीच फ्री हिट. बघा ह्या चेंडूवर तुम्हाला लायसन दिलं जाते, ह्या चेंडूवर तुम्ही बाद होऊ शकता तर फक्त आणि फक्त धावचिच्छा रूपाने. तर भुर्या आपल्या शेवटच्या या पुढचा चेंडू अचूक टप्प्याच्या चेंडूला मिड विकेटच्या दिशेला खेळला. क्षेत्ररक्षक दूरवर आहेत, आणि या फ्री हिट चेंडूवर एक धाव येते. चांगला कमबॅक बघायला मिळतो भुर्याच्या कडून. अशा प्रमाणे षटक क्रमांक पहिलं संपते मैदानाच्या मध्ये. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या बघतो आपण 41 धावांचा पाठलाग करताना एक बाद नऊ अशी धावसंख्या आहे. एकेरी दुहेरी धावसंख्येने पुढे जाताना बघतोय आपण जीवधारी स्फोट नागले संघाला, कारण 24 चेंडू मध्ये बघायला गेलो 41 धावांचं लक्ष होतं. पहिल्या सहा चेंडू मध्ये बघायला गेलो तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती नऊ धावा. वैयक्तिक पहिल्या संघाचा दुसरा षटक आदळण्यासाठी सज्ज होते गोलंदाज मिस्टर रुपेश मुकणे. त्याचप्रमाणे आपण बघतो स्ट्राईक चेंडूवर आपण बघतोय जय याला बघतोय. तीन चेंडूचा सामना केलेला आहे आणि पाच धाव संख्येवर खेळतोय. नक्कीच मोठे फटके खेळावे लागतील. यावेळी क्षेत्ररक्षणाची रुग्णा बघितली तर लॉग ऑफ सीमारेषेवर लॉग ऑफ सीमारेषेवर आहे. त्यानंतर एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक सीमारेषेवर आहे. त्यानंतर बघतो आपण थर्ड मॅन सीमारेषेवर आहे. पुन्हा एकदा मिड विकेटचा क्षेत्ररक्षक सीमारेषेवर आहे. त्याचनंतर आपण बघतो लॉक शॉर्ट लेगचा क्षेत्ररक्षक आपण बघायला गेलो तर सर्कलमध्ये आहे. ही क्षेत्ररक्षणाची न्यू रचना आहे, गोलंदाजाच्या मार्फत क्षेत्ररक्षण सजवलं जाते. षटक क्रमांक दुसरा गोलंदाजी मार्कवर रुपेश मुकणे. कव्हर पॉइंटचा क्षेत्ररक्षण आपण बघतोय की थोडासा सर्कलमध्ये आहे. रुपेश गोलंदाजी मार्कवर
या पुढचा चेंडू यॉर करण्याच्या प्रयत्नात चेंडूला बघतोय आपण लगांच्या दिशेला ढकलून दिलाय. क्षेत्ररक्षण झालेलं आहे, एक धाव पूर्ण केली जाते आणि एका धावेवर समाधान मानावं लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण मानावं लागेल. लॉग ऑफ आणि लॉगांच्या मध्ये चेंडू आलेला होता. एका धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या आपण बघतो दुहेरी अंकामध्ये पोहोचताना 10 धावा झालेल्या आहेत. 1/10 अशी धावसंख्या आहे. या पुढचा चेंडू आता मात्र एक षटकावरच्या दिशेला जातोय. चेंडू सॉरी एक धाव पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असला. एकाच बाजूला दोन क्षेत्ररक्षक खेळाडू झालेले होते. अशा प्रकारे 4 धावा पूर्ण केलेल्या आहेत. धावून चौकार पूर्ण केलेला आहे. इथे सुंदर बिटवीन द रनिंग म्हणावं लागेल. जी फेकी होती ती खराब होती आणि त्याचाच फायदा उठवला गेला. इथे जय आणि लवेश यांच्या मार्फत सुंदर बिटवीन द रनिंग म्हणावं लागेल. या 4 धावेल संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या आता मात्र झालेली आहे ती 14 धावा. पुन्हा एकदा रुपेश गोलंदाजी मार्कवर. त्रिपलच करून टाकलेला आहे. दोन्ही पायाच्या मधून चेंडू जातो आणि मिडल स्टम्प घेऊन जातोय. अशा प्रकारे दुसरा अत्र बसतोय. कमांड डीजे आतमध्ये जातोय. मिस्टर राज कोदे नंबर 4 मध्ये खेळण्यासाठी येतोय. धावसंख्या रोखून धरते 14 धावसंख्येवर. दुसऱ्या षटकामधला 4th चेंडू अप्रतिम गोलंदाजी म्हणावी लागेल रुपेश यांची. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा यार करण्याच्या प्रयत्नात कार्पेटच्या सहाय्याने खेळून काढला होता गोलंदाजच्या दिशेने. परंतु गोलंदाजी आपला फॉलो थ्रो मध्ये चेंडू पकडला गेला. परंतु एक धाव काही रोखू शकले नाही. एका धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या आता मात्र बघतो आपण 15 धावा झालेल्या आहेत. 15 धावा झालेल्या आहेत. रुपेश गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाजच्या डोक्याच्या वाढून खेळून काढलेला चेंडू बॉल येतो लॉग ऑफ आणि लॉगांच्या मध्ये. अप्रतिम क्षेत्ररक्षण होते परंतु एक धाव काय रोखू शकत नाही. एका धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडते. एकेरी दुहेरी धावसंख्येने पुढे जाताना दिसतोय आपल्याला. जीवधानी स्पोर्ट नागले संघ एका धावेने धावसंख्या बघतो आपण 16 धावा. 2/16 अशी धावसंख्या आहे. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा त्रिफलास करून टाकलेला आहे. अप्रतिम गोलंदाजी म्हणावं लागेल रुपेश यांची. अशा प्रकारे बघायला गेलो तर षटक क्रमांक 2 मैदानामध्ये संपतय. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या बघतोय आपण. 41 धावांचा पाठलाग करताना
न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय मिस्टर राहुल. तर वैयक्तिक पहिल्या संघाचा तिसरं षटक गाजवण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज महेश. यापुढचा चेंडू अप्रतिम डिलिव्हरी मानावी लागेल, पण तो ऑफ स्टिक सोडून जाणारा चेंडू पंचांचा इशारा येतोय. खराब चेंडूची नोंद केली जाते. अवंतर धावेने संघाच्या धाव संख्येत भर पडते. धाव संख्या आता मात्र बघायला गेलं तर 17 धावा झालेल्या आहेत. 41 धावांचा पाठलाग करताना षटक क्रमांक तिसरं मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. महेश गोलंदाजी मार्कवर. यापुढचा चेंडू पुन्हा एकदा यॉर्क करण्याच्या प्रयत्नात बॉल स्क्वेअर लेगच्या दिशेला जातोय. आणि बघता बघता सहजरित्या एक धाव पूर्ण केली जाते. एका धावीने संघाची धाव संख्या आपण बघतोय 18 धावा. महेश गोलंदाजी मार्कवर. यापुढचा चेंडू कार्पेटच्या दिशेने चिरून काढलेला चेंडू बॉल येतो लॉग अपच्या दिशेला. शतरक्षक आहे. अशा प्रकारे एक धाव पूर्ण केली जाते. एका धावाने धाव संख्येत भर पडते. धाव संख्या आता मात्र बघतो आपण 29 धावा झालेल्या आहेत. यापुढचा चेंडू आपण बघतो मिड विकेटच्या दिशेला जातो. शतरक्षक आहे. तर दोन धावा पूर्ण केल्या जातात. सुंदर बिटवीन द रनिंग मानावा लागेल. या दोन धावने संघाची धाव संख्या बघतो आपण 21 धावा झालेल्या आहेत. नऊ चेंडू आणि 20 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा त्रिफलास करून टाकलेला आहे. तर 8 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. कमाल डीजे. थँक्यू डीजे. एक जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळते भुऱ्याच्या मार्फत. त्यानंतर आपण बघितलं रुपेश याच्या मार्फत शतक आदळलं गेलं. आता मात्र महेश चांगली गोलंदाजी आपल्या संघासाठी. यापुढचा चेंडू यार करण्याच्या प्रयत्नात बॉल मिड विकेटच्या दिशेला खेळून काढला गेला. एक धाव पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेसाठी येत आहेत दोन्ही खेळाडू. सुंदर बिटवीन द रनिंग मानावी लागेल. या दोन धावेने संघाच्या धाव संख्येत भर पडते. धाव संख्या बघतो आता मात्र 23 धावा झालेल्या आहेत. षटक क्रमांक तिसऱ्या मैदानामध्ये चालू आहे. तर तिसऱ्या षटकामधला शेवटचा चेंडू. यापुढचा चेंडू आपण बघतोय लॉग अपच्या दिशेला जातो. चेंडू शतरक्षक आहे. आणि दोन धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातात. या दोन धावेने संघाची धाव संख्या बघतो आपण 25 धावा झालेल्या आहेत. षटक क्रमांक तिसरं मैदानाच्या आतमध्ये संपतंय. तीन षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या बघतो आपण 41 धावांचा पाठलाग करताना 25 धावा झालेल्या आहेत. 6 चेंडू जिंकण्यासाठी धावा असतील त्या 16 धावा. 6 चेंडू मध्ये 16 धावेची गरज. कमल डीजे. तर 6 चेंडू आणि 16 धावेची गरज. राजेश शेवटचे 6 चेंडू टाकण्यासाठी सज्ज आहे. आपल्या शेवटच्या षटकामधला पहिला चेंडू राईट ऑफ ऑर द विकेट. या पुढचा आपण चेंडू बघतो लॉंगांच्या दिशेला जातो. चेंडू शतरक्षक दूरवर आहेत, परंतु अप्रतिम झेल मानावा लागेल.
इम्प्रेसिव्ह, खरोखरच मधुरचं संगीत ऐकायला मिळते आपल्याला डीजे कडून. आता मात्र 5 झेंडू आणि 16 धावेची गरज आहे. या पुढचा चेंडू अचूक टप्प्याचा चेंडू, चेंडू पडल्यानंतर एसटी रक्षकाच्या हातामध्ये जातो. निर्धार चेंडूची सांगता होते. आता मात्र 4 झेंडू आणि 16 धावा. अप्रतिम गोलंदाजी राजेशच्या मार्फत. चेंडू बघायला गेलो ऑफ टिकच्या बाहेर, पंचांकडे इशारा येतोय. खराब चेडूची नोंद केली जाते. अवांतर धाव येते. अवांतर धावेने संघाची धाव संख्या 26 धावा. राजेश गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा त्याच दिशेचा चेंडू, खराब चेंडू. पुन्हा एकदा अवांतर धाव. अवांतर धावेने धाव संख्येत भर पडते. धाव संख्या झालेली आहे ती 27 धावा. राजेश गोलंदाजी मार्कवर, चांगली गोलंदाजी. ओहो, पुन्हा एकदा त्रिफलास करून टाकलेला आहे. पुन्हा एकदा गडी मात्र बाद होतोय. कमल डीजे विवेक. चांगली गोलंदाजी आपल्याला बघायला मिळतोय राजेशच्या कडून. आपल्या शेवटच्या षटकामधला पुढचा चेंडू. या पुढचा चेंडू अप्रतिम डिलिव्हरी. चेंडू पडल्यानंतर एसटी रक्षकाच्या हातामध्ये जातोय. निर्धार चेंडूची सांगता होते. जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळाली आपल्याला ह्या इनिंग मध्ये. आपण बघतोय पहिलं षटक भुरेच्या मार्फत आदळलं होतं. त्याच्यानंतर बघतो रुपेश, 3 नंबरचं षटक महेशाच्या कडून आदळलं होतं. आता मात्र राजेश, खरोखर एक जबरदस्त गोलंदाजी या संघाकडून. या पुढचा चेंडू लॉगांच्या दिशेला येतो. शतरक्षक आहे, पण तो शतरक्षकाच्या डोक्याच्या वडून चेंडू सीमारेषेबाहेर. 6 धावांसाठी दॅट्स अ गुड शॉट. षटकार कमल डीजे. थँक्यू डीजे. 1 चेंडू आणि 8 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 1 चेंडू आणि 8 धावेची गरज. हा फटका अगोदर यायला पाहिजे होता, परंतु तसं काय होत नाही. 1 चेंडू आणि 8 धावेची गरज. या पुढचा चेंडू अकूप टक्क्याचा चेंडू पडल्यानंतर निर्धार चेंडूची समाप्ती होते. अशा प्रकारे विजय होतो इथे. तर कानाई स्पोर्ट नाईक पाडा संघ या स्पर्धेमध्ये विजय संपादन करतोय. कॉंग्रॅच्युलेशन. आणि आई जीवदानी नागली स्पोर्ट या स्पर्धेमधून बाहेर जाताना दिसतोय. खरोखरच चांगली फलंदाजी केली, त्याच्यानंतर चांगली गोलंदाजी बघायला मिळाली आपल्याला.